Hello students, we are studying the sixth chapter. Name of the sixth chapter is Angles. In the last period, we have studied how to name the angle and how to identify and name the components of the angles, that is the vertex and arms of the angles. हा पार्ट आपण आधीच्या व्हिडिओ मध्ये पाहिलेला आहे. आज आपण जे अँगल असतात त्या अँगलला अँगलचं मेजरमेंट कसं घ्यायचं आणि अँगल ज्या इक्विपमेंटनं मोजला जातो त्याला काय म्हटलं जातं ते जरा पाहू आपण. तर तुमच्या ज्योमेट्री बॉक्समध्ये, तुमच्या कंपास बॉक्समध्ये असं इक्विपमेंट असेल ज्याला प्रोट्रॅक्टर म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? प्रोट्रॅक्टर म्हटलं जातं. मराठीत त्याला कोन मापक म्हटलं जातं. किंवा हे जे इक्विपमेंट आहे हे आपण जर अगदी असं पकडलं तर इंग्लिश मधल्या डी सारखं दिसत अस, ठीक आहे, असा याचा आकार आहे, म्हणून याला डी सुद्धा म्हटलं जातं. तर आता याचा उपयोग कशासाठी केला जातो? याला मराठीमध्ये कोन मापक म्हटलं जातं, म्हणजे कोन मोजण्याचं इक्विपमेंट, कोन मोजण्याचं साधन म्हणून याला ओळखलं जातं. जो अँगल आहे त्या अँगलचं मेजरमेंट आपल्याला या साधनाद्वारे, या इक्विपमेंटद्वारे घेता येतं. मग आता नेमकं अँगलचं मेजरमेंट कसं मोजायचं ते जरा आपण पाहू. आणि तोच आजचा भाग आहे ज्याचं नाव आहे मेजरिंग अँगल्स. कोण आपल्याला मोजून दाखवायचा आहे? क्वेश्चन आहे मेजर द अँगल्स गिवन बिलो. खाली काही अँगल्स तुम्हाला दिलेले आहेत, फिगर वन, फिगर टू आणि फिगर थ्री. ह्या तीन फिगर तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत. या अँगलचं मेजरमेंट आपल्याला या प्रोट्रॅक्टरच्या सहाय्याने मोजायचं आहे. सगळ्यात आधी ते एक्झाम्पल पाहण्याच्या आधी आपण या प्रोट्रॅक्टर संदर्भात अभ्यास करू. तुम्ही सुद्धा तुमच्या जवळचं प्रोट्रॅक्टर काढा आणि त्यावरती व्यवस्थित पहा. याचा जो आकार आहे हा सेमी सर्क्युलर शेप आहे, म्हणजे अगदी सर्कल जर केला तर हा पूर्ण असा गोल वर्तुळाकार असतो. हे अर्ध वर्तुळ आकाराचा आहे आणि यावरती अगदी तुमचं जे प्रोट्रॅक्टर आहे ते सुद्धा याच आकाराचं आहे. तुमच्या प्रोट्रॅक्टर वरची जी खालची जी अशी रेष दिसते त्याला रेफरन्स लाईन म्हटलं जात आणि हा जो असा भाग तुमच्या प्रोट्रॅक्टर मध्ये दिसतो हा जो पॉइंट आहे हा पॉइंट जो आहे या पॉइंटला सेंटर ऑफ द प्रोट्रॅक्टर म्हटलं जात. याला काय म्हटलं जातं? सेंटर ऑफ द प्रोट्रॅक्टर. हा जो प्रोट्रॅक्टर आहे याचा सेंटर अगदी खाली आहे कारण हे ट्रान्सपरंट नाहीये. तुमचं जे प्रोट्रॅक्टर आहे ते ट्रान्सपरंट आहे, त्याच्या त्यामध्ये त्याच्या पलीकडलं दिसत, त्यामुळं तुमच्या प्रोट्रॅक्टरचा जो सेंटर आहे हा येईल, जो मी या ठिकाणी प्रामुख्याने दाखवतो आहे. आणि ही जी आडवी रेष आहे वरची, ही जी वरची आडवी रेष आहे ती म्हणजे रेफरन्स लाईन आहे. आणि या ठिकाणी वेगवेगळे मेजर आहेत, अगदी इथे 180, 170 पासून 160, 150, 140, 130, 120, 110, 100 आणि अगदी वर इथे 90 डिग्री आहेत की नाही. तसंच इकडे 80, 70, 60, 50, 40, 30, 20, 10 आणि इथे 0, 0, ठीक आहे. यावर सुद्धा याच पद्धतीने तुम्हाला दिसत आहे पा, 180, 70 पासून तर अगदी 90 आणि पुन्हा अगदी इकडे 0 पर्यंत.
आणि पुन्हा जर इकडे गेले तर तुम्हाला इथे पहा झिरो खालचे आकडे झिरो टेन ट्वेंटी थर्टी फोर्टी फिफ्टी सिक्स्टी सेव्हन्टी एटी आणि पुन्हा नाईन्टी इथे आणि हंड्रेड वन हंड्रेड टेन ट्वेंटी वन हंड्रेड थर्टी वन हंड्रेड फोर्टी वन हंड्रेड फिफ्टी वन हंड्रेड सिक्स्टी सेव्हन्टी अँड वन हंड्रेड एटी या पद्धतीने मेजरमेंट आहे. म्हणजे जर तुम्हाला अँगल मोजायचा झाला या सेंटरच्या या रेफरन्स लाईन कडून या बाजूने जर अँगल मोजायचा झाला तरी तुम्हाला झिरो टेन ट्वेंटी थर्टी फोर्टी फिफ्टी इकडूनही मोजता येतो आणि जर तुम्हाला सेंटरच्या या बाजूकडून अँगल मोजायचा असेल राईट हँड साईडने मोजायचा असेल तरी मोजता येतो लेफ्ट हँड साईडने मोजायचा असेल तरीही तुम्हाला अँगलचं मेजरमेंट मोजता येतं. म्हणजे या ठिकाणी झिरो टेन ट्वेंटी थर्टी फोर्टी या बाजूने सुद्धा तुम्हाला अँगलचं मेजरमेंट मोजता येतं. दोन्ही बाजूने तुम्हाला अँगलचं मेजरमेंट राईट हँड साईडने आणि लेफ्ट हँड साईडने दोन्ही बाजूने अँगलचं मेजरमेंट मोजता येतं. आता सर्वात महत्वाचं अँगल मेजर अँगलचं मेजरमेंट मोजत असताना जो सेंटर आहे हा अँगलच्या व्हर्टेक्स वरती यायला पाहिजे. सेंटर कुठे यायला पाहिजे? अँगलच्या व्हर्टेक्स वरती. जसा हा अँगल आहे अँगलचा हा काय झाला? व्हर्टेक्स झाला. यावरतीच सेंटर यायला पाहिजे आणि रेफरन्स लाईन वरती आणि अँगल जो आहे अँगलला दोन आर्म आहेत. एक हा पहिला आर्म हा दुसरा आर्म. आपण याला रे म्हणू याला सुद्धा रे म्हणू. या दोन पैकी एका रेवरती रेफरन्स लाईन यायला पाहिजे. एका रेवरती रेफरन्स लाईन आणि व्हर्टेक्स वरती सेंटर व्हर्टेक्स वरती प्रोट्रॅक्टरचा सेंटर यायला पाहिजे. या पद्धतीने आपण अँगलचे मेजरमेंट मोजू शकतो. हे अत्यंत महत्वाचं आहे. एका रेवरती रेफरन्स लाईन यायला पाहिजे प्रोट्रॅक्टरची. जी ही लाईन आहे रेफरन्स लाईन ही जी दिसते तुम्हाला ही रेफरन्स लाईन आहे आणि व्हर्टेक्स वरती सेंटर यायला पाहिजे. माझ्यामध्ये हा भाग तुम्हाला प्रोट्रॅक्टरचा समजला. आता या ठिकाणी तीन फिगर मी काढलेले आहेत. ह्या तीनही अँगलचा आपण मेजरमेंट मोजू. हा हे प्रोट्रॅक्टर आहे. आपल्याला म्हटलंय की मेजर द अँगल्स गिव्हन बिलो अँड राईट द मेजर इन द गिव्हन बॉक्सेस. अँगलचं मेजरमेंट मोजा आणि त्या अँगलचं माप किती डिग्री आहे ते खाली असलेल्या डब्यामध्ये लिहा असा हा प्रश्न आहे. तर मग आता आपण पहिला जो अँगल आहे हा अँगलचं मेजरमेंट मोजू. या अँगलचं माप किती डिग्रीचं आहे लक्षात घ्या. अँगलचं माप हे नेहमी डिग्री मध्ये मोजलं जात. जसं लांबी ही सेंटीमीटर मीटर किंवा किलोमीटर मध्ये मोजली जाते. वजन हे जसं किलोग्राम मध्ये मोजलं जाते. बरोबर आहे की नाही? हा याच पद्धतीने अँगलचं मेजरमेंट हे डिग्री मध्ये मोजलं जात. ठीक आहे. तर सर्वात महत्वाचं की एका रेवरती रेफरन्स लाईन यायला पाहिजे आणि व्हर्टेक्स वरती सेंटर यायला पाहिजे. प्रोट्रॅक्टरचा सेंटर यायला पाहिजे. मग आता या अँगलचं मेजरमेंट मोजायचं आहे आपल्याला. तर आपण एक काम करू की रेफरन्स लाईन जी आहे ही या रे वरती येऊ देऊ आणि व्हर्टेक्स वरती सेंटर येईल. हा सेंटर आहे माझा. सेंटर हा असेल. ठीक आहे. तुमचा प्रोट्रॅक्टरचा सेंटर हा असेल हे लक्षात घ्या. मग तुम्ही मी आता हा जो सेंटर आहे हा व्हर्टेक्स जो आहे त्या व्हर्टेक्स वरती परफेक्ट काय ठेवलेला आहे? सेंटर ठेवलेला आहे. आणि ही रेफरन्स लाईन आहेत माझ्या याच्या जी दिसते आहेत या रेफरन्स लाईन वरती या रे वरती ही रेफरन्स लाईन आलेली आहे. ठीक आहे. या अगदी व्यवस्थित मॅच केलेलं आहे. सेंटर व्हर्टेक्स वरती सेंटर आणि रे वरती रेफरन्स लाईन आलेली आहे एका रेची. आणि आता मी मोजायला सुरुवात करेल. सेंटरच्या या बाजूला रे आहेत लक्षात घ्या. सेंटरच्या या बाजूला रे आहेत म्हणून मी मोजत असताना सेंटरच्या दोन बाजू आहेत. एक राईट हँड साईड एक लेफ्ट हँड साईड. राईट हँड साईडला काय आहे ही रे दिसते आपल्याला.
ज्या बाजूला रे आहे त्या बाजूवरूनच अँगलचं माप मोजत नाही. मग काय म्हणू आपण इथे झिरो सुरुवात ही झिरो पासूनच करायची. इथे झिरो पण आहे झिरो टेन ट्वेंटी थर्टी फोर्टी फिफ्टी सिक्स्टी सेवन्टी सेवन्टी बरोबर. दुसरा जो रे आहे हा सेवन्टी वरती येतो आहे म्हणून या अँगलचं माप हे सेवन्टी डिग्री असेल. या अँगलचं माप हे काय असेल सेवन्टी आणि डिग्री असेल. बॉक्स मध्ये मी 70 डिग्री असं लिहितो. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर तुम्ही हे 70 डिग्री जे माप घेतलेलं आहे इथे 70 डिग्री दिसतंय इथे वरती 110 डिग्री सुद्धा दिसतंय मग या अँगलचं माप 110 का नाही. तर मी तुम्हाला तेच म्हटलंय की आपण ज्या बाजूकडून मोजतो आहोत सेंटरच्या ज्या बाजूकडून सेंटरच्या या बाजूला आपला रे आहे आणि इकडूनच अँगलचं माप आपल्याला मोजायचं आहे. हा सेंटरच्या या बाजूला जर आपला रे असला असता तर मग आपण या बाजूने मोजलं असतं आणि मग कुठं आपल्या अँगलचं माप 110 डिग्री आलं असतं. बरोबर आहे. सेंटरच्या या बाजूला आपला रे आहे त्यामुळे मोजत असताना झिरो पासून सुरुवात करू झिरो टेन ट्वेंटी तर आपल्याला 70 डिग्री अँगलचं माप मिळणार. तुमच्या डोक्यात दुसरा हा पण प्रश्न येऊ शकतो की सर तुम्ही रेफरन्स लाईन ही याच रेवरती का ठेवली रेफरन्स लाईन यावरती ठेवून अँगलचं माप मोजता येणार नाही काय. तर आपण असं करून पाहू पा व्हर्टेक्स वरती सेंटर आहे व्हर्टेक्स वरती सेंटर आहे आणि रेफरन्स लाईन आपला रेवरती रेफरन्स लाईन आलेली आहे ठीक आहे. आता आपण या बाजूला सेंटरच्या या बाजूला काय आहे रे आहे म्हणून मोजत असताना इकडून सुरुवात करू इकडून मोजणार नाही. मग झिरो टेन ट्वेंटी थर्टी फोर्टी फिफ्टी सिक्स्टी सेव्हन्टी पहा इथे सुद्धा बरोबर 70 डिग्री आलेली आहे म्हणून या अँगलचं माप किती 70 डिग्री. हा अँगल मोजू आपण व्हर्टेक्स वरती मी सेंटर ठेवतो आणि या रे वरती रेफरन्स लाईन ठेवतो ठीक आहे. सेंटरच्या या बाजूला रे आली आहे त्यामुळे आता इथून मोजायला सुरुवात करू आपण झिरो टेन ट्वेंटी थर्टी फोर्टी फिफ्टी सिक्स्टी सेव्हन्टी एटी नाईन्टी ट्वेंटी नाईन्टी हंड्रेड आणि वन हंड्रेड टेन या अँगलचं माप जे आहे या अँगलचं माप हे 110 डिग्री असेल 110 डिग्री. आपण असे मोजून बघू रेफरन्स आपला रे वरती रेफरन्स लाईन इथे ठेवली आपण रे वरती रेफरन्स लाईन अशी ठेवू सेंटर आहे आणि ही रेफरन्स लाईन रेफरन्स लाईन वरती आपला हा बरोबर रे आलेला आहे ठीक आहे. आता सेंटरच्या या बाजूला रे आहे म्हणून इकडून झिरो पासून मोजायला सुरुवात करायची झिरो टेन ट्वेंटी थर्टी फोर्टी फिफ्टी सिक्स्टी सेव्हन्टी एटी नाईन्टी हंड्रेड वन हंड्रेड टेन हे बघा अरे म्हणून या अँगलचं माप 110 डिग्री. तिसरा अँगल आपण मोजू मी बरोबर सेंटर आपला व्हर्टेक्स वरती सेंटर आणि रे वरती एका रे वरती रेफरन्स लाईन अगदी एका रे वरती रेफरन्स लाईन परफेक्ट आलेली सेंटरच्या या बाजूला रे आहे त्यामुळे मोजताना सुरुवात मी सुद्धा इकडूनच करेल झिरो टेन ट्वेंटी थर्टी फोर्टी फिफ्टी सिक्स्टी सेव्हन्टी एटी नाईन्टी बरोबर नाईन्टी आलेलं आहे त्यामुळं या अँगलचं माप असेल 90 डिग्री. मी बॉक्स मध्ये लिहितो 90 डिग्री. या पद्धतीने तुम्हाला अँगलचं मेजरमेंट सहज मोजता येईल. तुमचा जो प्रॉब्लेम सेट 25 आहे तो सोडवायचा आहे त्यामध्ये फिगर वगैरे काढायची गरज नाही सरळ तुम्ही अँगलचं फक्त मेजरमेंट लिहायचं प्रॉब्लेम सेट 25 लिहायचं क्वेश्चन लिहायचा पहिलं एक्झाम्पल बॉक्स काढायचा त्यामध्ये त्या अँगलचं जेवढं माप असेल तेवढं अँगलचं माप फक्त तुम्हाला लिहायचं आहे अँगल काढायचा नाही. आपण पुढल्या भागामध्ये अँगल कसा काढायचा या प्रोट्रॅक्टरच्या सहाय्याने ते शिकणार आहोत.
ठीक आहे, तर तुम्हाला प्रॉब्लेम सेट 25 ऍज अ होमवर्क म्हणून सोडवायचा आहे.